हाय नमस्कार, मी सुप्रिया आणि आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम जुनी गावाकडची रेसिपी बनवणार आहोत, ती सुद्धा नाश्त्यासाठी कोथिंबीरीपासून. कोथिंबीरीचं थालीपीठ म्हणू शकता किंवा कोथिंबीरीची भाकरीही म्हणू शकता, कारण थालीपीठाप्रमाणे थापूनसुद्धा आपण बनवू शकतो किंवा भाकरीप्रमाणे आपण ही बनवू शकतो. आता पहिल्यांदा मी एक मोठी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चांगली सुकवून आणि नंतर चिरून घेतलेली आहे. आता ही साईडला ठेवून देऊयात आणि आपण एक ठेचा बनवून घेऊ. ठेचा बनवण्यासाठी 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. 1/4 चमचा जिरं आणि जवळपास 15 ते 16 लसूण पाकळी घेतलेली आहे, कारण ही छोटी आहे म्हणून मोठी असेल तर कमी करू शकता. आता ठेचा वाटून झाला की आपण कोथिंबीरीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ. आता बाजरीचं पीठ दळताना मी त्यामध्ये तांदूळ टाकलं होतं, त्यामुळे मी यामध्ये तांदळाचं पीठ वापरत नाही. असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता, थोडंसं म्हणजे 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा 1/4 चमचा हातावर कुस्करून, हळद आणि जो वाळलेला ठेचा आहे तो छान मस्त मिक्स करून घेऊयात हाताने याला. जर तुमच्या कोथिंबीरीला जास्ती देठ असतील तर ते देठ तुम्ही ज्यावेळेस आपण ठेचा बनवतो त्यावेळेस मिक्सर ग्राइंडरमधनं बारीक करून घेऊ शकता. ते सुद्धा यामध्ये पेस्ट वापरली तरीही चालेल. आता थोडं पाणी टाकून आता आपण याचं एक पीठ मळून घ्यायचं आहे. थालीपीठाला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण ही साईडला ठेवून देऊयात आणि 1 कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि तो रुमाल अशा पद्धतीने छान ओला करून घ्यायचा. रुमाल छान ओला करून घेतला की थालीपीठ आपण ज्यावेळेस तव्यावर टाकतो त्यावेळेस व्यवस्थित असं पडलं जातं, त्यामुळे रुमालाला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण पिठाचा 1 गोळा घेऊयात. दुसरीकडे तवाही गरम करायला मी ठेवलेला आहे आणि आता हा गोळा घेतल्याच्या नंतर थोडंसं पहिल्यांदा रुमालाला पाणी ओतून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्याचा हात लावूनच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मस्त असं पातळ थालीपीठ थापलं जातं. थालीपीठ झाल्याच्या नंतर यावर सफेद तीळ अशा प्रकारे भुरभरून घ्यायचे, जे दिसतानाही छान दिसतात आणि खायलाही त्याची टेस्ट खूप छान अशी लागते. आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल लागलं जावं त्यासाठी अशा प्रकारे हे मध्ये होल करून घ्यायचे. आणि आता थालीपीठ तव्यावर सोडताना त्याआधी असे कढईला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि आता तवासुद्धा छान गरम झालेला आहे, त्यावर आपण तेल पसरून घेऊयात आणि आपण थालीपीठ यावर टाकून घेऊ. आता जे होल दिसत आहेत त्या होलमध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि कडेने सुद्धा, जेणेकरून हे तेल जे आहे ते सर्व थालीपीठला व्यवस्थित असं लागलं जाईल आणि थालीपीठ मस्त असं खतपूस झालं जाईल. आता तेल सोडून झालं की 1-2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ छान खतपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता 1 बाजू व्यवस्थित भाजली गेली की आपण ही पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण थालीपीठ मस्त असं खतपूस भाजून घेऊ. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त. याआधीसुद्धा मी ज्वारीच्या पीठ आणि टोमॅटोपासून थालीपीठ किंवा बाजरीच्या पीठाचं थालीपीठ, इन्स्टंट थालीपीठ बनवायची कसे याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. मस्त खरपूस सकाळच्या धावपळीच्या गडबडीमध्ये मस्त अशी ही थालीपीठ बनवून तयार होतात आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहे. दुसरा बटर चहा किंवा दुसरा काही नाश्ता करण्याऐवजी थालीपीठाचा नाश्ता तुम्ही करू शकता, हेल्दीसुद्धा आहे. मुलांना टिफिनमध्ये सुद्धाही तुम्ही थालीपीठ देऊ शकता, मस्त तयार होतात. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याआधीचे थालीपीठाचे व्हिडिओ नक्की पहा, ते सुद्धा लाईक करा.